बालपणापासूनच शिवाचं त्याला प्रचंड वेड होतं आणि फक्त काही 25 किलोमीटरवर एक शिवाचं प्रसिद्ध मंदिर होतं आणि त्याला वाटायचं की शिवा त्याला बोलवतोय. पण त्याचं आयुष्य त्याच्या हातात नव्हतं, तो जाऊ शकत नाही. कित्येकदा त्याने घर मालकाला विचारलं, फक्त एक दिवस जाऊ द्या, मी मंदिरात जाऊन परत येईन. घर मालक नेहमी म्हणायचा, आज खुरपणी आहे, उद्या खत घालायचं आहे, परवा दुसरं काहीतरी आहे, जमीन नांगरायची आहे. नाही, तू एकही दिवस वाया घालवू शकत नाहीस, तुला काय वाटतं? तसाही तू काही कामाचा नाही आहेस, एक दिवस तुला वाया घालवायचा आहे आयुष्यातला? कितीतरी वेळा त्याने विचारलं. त्याच्या मनात हे घर करू लागलं, त्याला शिवाला पाहायचंच होतं. ह्यावेळी तो घर मालकासमोर जाऊन उभा राहिला, एका वेगळ्याच अवसानाने, जे एखाद्या बांधील कामगारामध्ये कधीच दिसत नाही, नसलं पाहिजे. आणि घर मालकाने सुरुवात केली, अरे मूर्खा, गेल्यावेळी तुझी आई आजारी होती, त्याआधी तुझ्या बहिणीचं लग्न होतं, त्याआधी तुझी आजी 3 वेळा वारली, आता तुला मंदिरात जायचं आहे? बिलकुल नाही. तो म्हणाला, मी सगळं काम आज करेन, उद्या फक्त एक दिवस मी जाऊन येईन. मग घर मालक काही क्षणांसाठी फक्त त्याच्यातलं हे नवीन अवसान पाहून, त्याच्यात स्पंदणारी ही नवीन ऊर्जा पाहून एका क्षणासाठी घर मालक राजी झाला आणि म्हणाला, ठीक आहे, जा संध्याकाळच्या आधी जाऊन परत ये. मग त्याच्या लक्षात आलं की त्याने काय केलंय. मग तो म्हणाला, जाण्याआधी पूर्ण 40 एकर नांगरून झाली पाहिजे, पूर्ण 40 एकर नांगरली पाहिजे. आत्ता संध्याकाळ आहे, सकाळ होईपर्यंत नांगर आणि मग मंदिरात जा. तो इतका मूर्ख नव्हता तसा काही प्रयत्नही करायला. तो सरळ जाऊन झोपी गेला. त्याच्या संपूर्ण शरीरातून वेगळीच स्पंदनं चालली होती. त्याला माहीत होतं की काहीही झालं तरी तो मंदिरात जाणार. त्याच्या संपूर्ण शरीरात एक नवीन ऊर्जा संचारली होती. सकाळी तो उठण्यापूर्वी गावात एक मोठा गोंधळ माजला होता. कशामुळे? संपूर्ण 40 एकर जमीन नांगरून झाली होती. तो बाहेर आला आणि त्याने पाहिलं, त्याचा विश्वास बसेना. घर मालक आ वासून उभा होता. घर मालकाची बायको आणि मुलं ह्या माणसाच्या पायावर लोटांगण घेऊ लागली, ज्याचं नाव कुणालाही माहीत नाही, सहसा त्याला शेतमजूर म्हटलं जातं. त्याचा विश्वास बसेना. मग त्याला कळलं, त्याला नेहमी वाटायचं शिवाला प्रार्थना करून तो निसर्गाचे नियम बदलू शकतो, तो निसर्गाचे नियम झुकवू शकतो. पण माणसांचे नियम इतके क्रूर असतात की तुम्ही ते कधीच झुकवू शकत नाही. पण इथे माणसं आणि देव आणि निसर्ग सगळे झुकले. अचानक लोक येऊ लागले, त्याच्या हातात चांदीची नाणी देऊ लागले. कोणीतरी त्याच्या हातात जेवणाचं ताट दिलं, कोणीतरी त्याला एक काठी दिली आणि म्हटलं, तो मंदिरात जाईल, त्याला खास बोलवलं गेलंय, शिवाने स्वतः येऊन 40 एकर जमीन नांगरली. तो मंदिरात गेला आनंदाने भरून वाहणाऱ्या अंतःकरणाने. पण संपूर्ण जीवन क्षुद्र जातीचा म्हणून जगल्याने तो विसरला नव्हता की तो मंदिराचा उंबरठा ओलांडू शकत नाही. तो तिथेच उभा राहिला. नक्कीच ते त्याला मंदिरात जाऊन देणार नव्हते, त्याला फक्त बघायचं होतं, फक्त एकदा. मग त्याच्या वाटेत बसलेला मोठा नंदी, तो नंदी एका बाजूला सरकला आणि म्हणून लोक त्याला नंदनार म्हणू लागले. तो एक प्रसिद्ध ऋषी बनला. कोणालाही त्या ऋषींचं नाव कधी कळलं नाही, कारण ते फक्त शेतमजूर म्हणून ओळखले गेले. पण त्यांचं संपूर्ण आयुष्य केवळ ही एकच गोष्ट होती. तुम्ही त्यांना भक्तही म्हणू शकत नाही, नुसतं एक वेड होतं आणि ते वेड सोडून द्यायला तयार नव्हते. बहुतेक तार्किक मनांची समस्या ही आहे की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला कुतूहल वाटतं, मग तुम्ही त्याला काहीतरी मूर्ख स्पष्टीकरण देता आणि ते मारून टाकता. तिथेच बहुतेक मनांमध्ये एखादं वेड घेऊन जगण्याची क्षमता नसते. त्यांना आजच त्याचं काहीतरी फालतू उत्तर हवं असतं आणि आज रात्रीच झोपण्यापूर्वी ते एका निष्कर्षापर्यंत पोहोचतील, अरे हे असंच आहे, ते तसंच आहे. धरतीवरचा प्रत्येक मूर्ख स्वतःला शास्त्रज्ञ समजतो शाळेतली काही पुस्तकं वाचल्यामुळे. या फालतू पुस्तकाचा काही उपयोग नाही आहे. कोणीही विज्ञानातला कोणताही मनुष्य ह्यापुढे त्यातल्या फालतू गोष्टी स्वीकारणार नाही. इथे खूप काही आहे, सगळीकडे खूप काही आहे, उत्तर नसलेलं. तुमच्याकडे बुद्धी किंवा साधनं नाही आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. फक्त एवढंच समजून राहा, तो एक प्रामाणिक माणूस आहे. ज्याला माहिती आहे की त्याच्याकडे उत्तरं नाही आहेत, तो एक प्रामाणिक माणूस आहे. जो एखादं फालतू तार्किक उत्तर शोधून काढतो, तो एक बावळट मनुष्य असतो. पण त्याला वाटतं की तो हुशार आहे. फक्त एवढ्याचीच गरज आहे, तुम्हाला फक्त असं वेड घेऊन चालायचं आहे. जर तुमच्या मनात भक्ती असेल तर अप्रतिम,
जर तुमच्या मनात भक्ती नसेल तर तुमचं मन तुम्हाला त्रास देईल. फक्त एवढं वेड बाळगा, एवढंच लागतं.